कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेती पाण्याखाली गेलीय. यामुळे भात उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात काही भागात 2 दिवसांपासून कापणी सुरू झालीय. भात पिकल्याने त्याची 4 दिवसात कापणी आवश्यक आहे. मात्र परतीच्या पावसाने पीक आडवे पडले आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भाताला अंकुर येण्याची शक्यता आहे. मागील 4 दिवसांपासून हा परतीचा पाऊस दुपारी 1 किंवा 2 च्या सुमारास सुरू होतो. यामुळे भात कापणीत अडथळे येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी परतीचा पाऊस होऊन भात पीक वाया जाते. यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होते. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आतुरात हाल झाले आहे. कारण की उभं पीक आडवं झालेलं आहे, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असं आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि गेल्या वर्षी पण अशीच परिस्थिती ओढवलेली आणि ह्या वर्षी दोनदा अशी परिस्थिती ओढवली असल्यामुळे शेतकऱ्याला लवकरात लवकर शासनाने मदत करावी अशी आमची शेतकऱ्यांची विनंती आहे. आता प्रामुख्याने कुठलं पीक संकटात सापडलेलं आहे? भात शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे. कारण कोकणात भात शेती जास्त प्रमाणात होती आणि ह्यावेळी ती कापणीला येत असताना पाऊस आला असल्यामुळे बरंच नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं. कारण की आता कुठे दाणे चांगले आले होते आणि त्यामुळे ह्यावेळी जर पाऊस पडला तर ते नुकसानदायकच असतं शेतकऱ्याला. परतीच्या पावसामुळे जबरदस्त म्हणजे आमचं आता भात कापणीचा वेळ आहे. या कापणीच्या भात आमचं तयार झालेलं आहे. ते भात कापणीच्या वेळी पाऊस उपर 4 दिवस जबरदस्त पडतो आहे की एवढा पाऊस पावसामध्ये म्हणजे मेन पावसामध्ये पण तेवढा पाऊस पडला नव्हता आणि आता हा पाऊस पडतो आहे. त्यामुळे शेती कापणीला आली असतोही आमचं सगळं शेत जमीनदोस्त झालेलं आहे. त्यामुळे आमचं नुकसान सरकारने भरून द्यावे ही आमची विनंती आहे. ती जास्तीत जास्त आम्हाला सरकारकडून भरपाई शेतीची मिळावी ही आम्ही विनंती करतो शेतकरी म्हणून. दरवर्षी असंच स्थिती असते का? दरवर्षी नसते, काही वेळी असं होतो की पाऊस जास्त प्रमाणात येतो. लास्टच्या वेळी ह्यावेळी खूपच पाऊस आहे लास्ट दरवेळीपेक्षा. त्यामुळे जमीन शेत काढायच्या वेळी आता शेत कापणीच्या वेळी पावसाची धुमाकूळ चालू आहे.